आज आपण अक्षताज किचनमध्ये सगळ्यांच्या आवडीचे आणि नाश्ता म्हटलं की डोळ्यासमोर येणारे पोहे कसे तयार करायचे हे पाहणार आहोत। तर आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने पोहे कसे करते ते मी दाखवणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर तुम्ही इथे पाहिलं असेल की मी मुठीच्या मापाने पोहे काढलेले आहेत, म्हणजे घरामध्ये जेवढे मेंबर असतील त्यांच्यासाठी एक मूठ अशा पद्धतीने या पोह्यांचं मी माप घेतलेलं आहे। आता तुम्ही इथे पाहू शकता मी पोहे छान धुवून त्यातलं पाणी जे आहे ते निथळत ठेवलेलं आहे। आणि आता गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलेले आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये मी कच्चे शेंगदाणे घातलेले आहेत। हे कच्चे शेंगदाणे तेलामध्ये छान खरपूस असे ते उकलेपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे छान असे कुरकुरीत तळून झाले की एका बोलमध्ये त्याला काढून घेणार आहोत। शेंगदाणे तळून झाल्यानंतर राहिलेल्या तेलामध्ये आपण इथे कच्चे बटाट्याचे बारीक चौकोनी तुकडे मी करून घेतलेले आहेत आणि ते बटाटेसुद्धा या तेलामध्ये मी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेणार आहे। तर ही प्रोसेस आपल्याला मंद आचेवर करायची आहे आणि बटाटे परतत असताना त्यामध्ये चिमूटभर मीठ घाला, म्हणजे बटाट्याची टेस्ट पोह्यामध्ये अप्रतिम लागते। तर इथे बटाटेसुद्धा परतून झालेले आहेत आणि एका बोलमध्ये मी काढून घेतलेले आहे। आता उरलेल्या तेलामध्ये 1/2 चमचा जिरे, 1/2 चमचा मोहरी घालून त्याला छान तडतडून द्यायचं आहे। जिरे आणि मोहरीची छान फोडणी अशी बसली की त्यामध्ये आता मी घालणार आहे 5 ते 6 कढीपत्त्याची पाने। कढीपत्त्याची पाने छान फुलली की त्यामध्ये 6 ते 7 बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालणार आहे। या हिरव्या मिरच्या लवकर परतण्यासाठी यामध्ये मी चिमूटभर मीठ घालणार आहे। त्याने हिरव्या मिरच्या तर लवकर परतल्या जातातच, शिवाय हिरव्या मिरच्यांची टेस्टसुद्धा अप्रतिम लागते। तर मीडियम टू लो फ्लेमवर ही प्रोसेस मी केलेली आहे। त्याला 2 मिनटं परतून घेणार आहे अजून आणि नंतर यामध्ये मी घालणार आहे मीडियम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा। कांदा देखील आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवर 2 ते 3 मिनटं ट्रान्सपरंट होईपर्यंत, त्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा देखील परतत असताना त्यामध्ये चिमूटभर मीठ घाला, म्हणजे कांदा लवकर परतला जातो, लवकर ट्रान्सपरंट होतो आणि गोल्डन ब्राऊन कलर देखील लवकर येतो। आता कांदा हा 2 ते 3 मिनटं छान परतून झाल्यानंतर यामध्ये मी घातलेली आहे 1/2 चमचा हळद। तर ही हळद देखील आपण गॅस बारीक करून 1 ते 2 मिनटं परतून घेणार आहोत। हळद छान परतून झाली की त्यामध्ये घालूयात भिजत ठेवलेले पोहे। तर ही सगळी प्रोसेस होईपर्यंत पोहे छान भिजले जातात। तर इथे पहा, पोहे मी कढईमध्ये घातल्यानंतर त्याला वर खाली करून हळद जी आपण घातलेली आहे, कांदा, मिरच्या, कढीपत्ता यामध्ये या पोह्यांना व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। पोहे छान मिक्स करून झाले की यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे। तर मीठ घालताना परत एकदा सांगते, सांभाळून घाला, कारण आपण बटाटे तळत असताना मीठ घातलेले आहे, परत मिरच्या परतत असताना मीठ घातलेले आहे, कांदा परतत असताना मीठ घातलेला आहे। तर मीठ जेव्हा घालाल तेव्हा चिमूटभर मीठ घाला, जेव्हा तुम्ही काही गोष्टी तळत होतात तेव्हा, आणि पोह्यांमध्ये चवीनुसार मीठ घाला। तर अशा पद्धतीने जे तळलेले शेंगदाणे आणि बटाटे होते ते सुद्धा मी या पोह्यांवर घातलेले आहे आणि त्यालासुद्धा गॅस बारीक करून व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने हे पोहे आपले तयार होत आलेले आहेत, पण ह्याला आपण एक वाफ देणार आहोत आणि अजून जास्त पोहे छान चविष्ट करण्यासाठी आपण अजून एक गोष्ट करणार आहोत। पण त्याआधी पोह्यांना आपण झाकून ठेवूयात आणि मंद आचेवर त्याला एक वाफ देऊयात। तर 2 ते 3 मिनटं पोह्यांना छान झाकून ठेवल्यानंतर त्याला छान वाफ येते आणि पोहे नरम व्हायला, सुटसुटीत व्हायला मदत होते। पोह्यांना छान वाफ बसली की यामध्ये मी 1/2 लिंबू छान पिळून घेतलेला आहे। तर हीच ट्रिक आहे पोहे जास्त चविष्ट करण्यासाठी। तुम्ही जेव्हा पोहे परतत असाल तेव्हा त्यामध्ये लिंबू नक्की पिळून घ्या, तर त्याची चव अप्रतिम लागते। तर इथे पहा, लिंबू पिळल्यानंतर मी अजून त्याला 2 मिनटं परतून घेणार आहे आणि 1 ते 2 मिनटं त्याला झाकून ठेवून छान अशी वाफ देणार आहे। तर इथे आपले अशा पद्धतीने पोहे तयार होतात। तर इथे आपले पोहे तयार झालेले आहेत। यामध्ये छान अशी बारीक चिरून घेतलेली हिरवीगार कोथिंबीर घाला, छान त्याला परतून घ्या आणि एका प्लेटमध्ये गरमागरम पोहे सर्व करा। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा आपण लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।